राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये येत आहेत. इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2004 पासून आजपर्यंत छगन भुजबळ म्हणजेच येवला हे समीकरण होतं. निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय गणित बदलतील हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र आजच्या शरद पवार यांच्या सभेला शिवसेना ठाकरे गटानं पाठबळ दिलेलं आहे. इथले दोन आमदार आहेत नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे. हे दोघंही बंधू आज शरद पवार यांच्या सभेसाठी प्रयत्न करत आहेत. सगळे रसद पुरवत आहेत. नरेंद्र भाऊ, तुम्ही शरद पवारांसाठी प्रयत्न आहात, पाठबळ देत आहात, मनुष्यबळ. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात हे वातावरण आहे, हे जे गलिच्छ झालेलं आहे त्यामध्ये आपल्या राज्याचे देशाचे नेते राष्ट्रवादीचे माननीय शरदचंद्रजी पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस यांची महाआघाडी तयार झालेली आहे. त्या महाआघाडीच्याचं धोरण आणि त्याचं कर्तव्य म्हणून आज येवले शहरामध्ये आज शरदचंद्र पवार साहेबांची जाहीर सभा होत आहे. ती सभा केवळ सभाच नाही, कमीत कमी 5 ते 7 हजार लोक त्या सभेला हजर राहणार आहे. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सगळ्या महाविकास आघाडीच्या सर्व एकत्र येऊन ही सभेचं आज प्रदर्शन होणार आहे. पण मग तुम्ही का प्रयत्न करतात? आम्ही महाआघाडीचा धर्म पाळतो आहे. आम्ही आमचे नेते उद्धवजी साहेब आणि यांनी ज्यावेळेस महाआघाडीची स्थापन केली त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री असताना अतिशय व्यवस्थित काम केलं आणि शरदचंद्रजी पवार उद्धव साहेबांचे विचार एक असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आमचे नेते संजय राऊत यांनी जे महाविकास आघाडीत काम करायला आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या अर्थाने आम्ही आज येवले शहरामध्ये या हा जो सभेचा जो काही भाग आहे आमच्या तेवढी शक्ती आहे आणि ती शक्ती आम्ही आज दाखवून देणार आहोत. या सभेचा काय परिणाम जाणवेला असं आपल्याला वाटतं? सभेचा परिणाम असं आहे का, जी आता राष्ट्रवादीमध्ये दोन राष्ट्रवादी झाल्या, खऱ्या अर्थाने उद्धवजी साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला शिंदे गटांनी, त्याचा परिणाम त्याच पद्धतीने शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीमध्ये अजितदादांनी खंजीर खुपसला, त्याच्यामुळे जनता, सर्वसामान्य जनता अतिशय संतापलेली आहे. आणि त्यांचं सर्वांचं मत आहे का आता महाविकास आघाडीचे शरदचंद्रजी पवार आणि उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित हे सरकार होईल असे येवलेच्या जनतेची भावना आहे. विशेषतः या राज्यामध्ये आता महागाईचा जो काही प्रबळ आहे, साधारण लोकांना झळ बसते त्याचा. येवला म्हटलं की छगन भुजबळ हे समीकरण आहे, म्हणजे येवल्यापासून भुजबळांचं नाव नाही आपण हटवू शकत, त्यांचा प्रभाव राहिला आहे. सलग 4 टर्म ते इथून निवडून आलेले आहेत. हा, 4 टर्म निवडून आले. ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तिकिटाची वाटप झाली त्यावेळेस मी 99 ह्या मतदारसंघातला काँग्रेसचा उमेदवार होतो आणि थोड्या मताने पडल्यामुळं हा राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने जागाचे हे करून घेतले आणि 2004 मी निश्चित आमदार होणार होतो. त्यावेळेस भुजबळांना तिकीट मिळालं आणि भुजबळ साहेबांना तिकीट दिलं असताना त्यांचा प्रचाराला मी होतो. भुजबळ साहेबांना रस्तेसुद्धा माहीत नव्हते. सतत 4 निवडणुकीमध्ये भुजबळ साहेबांना निवडून आणण्याचा मी प्रयत्न करून मी सगळं धुरा सांभाळून भुजबळ साहेबांना 4 वेळेस मी ह्या मतदारसंघात आमदार केलं आणि त्यामुळं ते ओबीसी आणि मी पण ओबीसी असल्याकारणाने मी त्यांच्याबरोबर होतो. आणि आज दुर्दैवाने ते महाविकास आघाडी असल्यामुळे मला इकडं काम करायला लागते. मी 4-5 वर्षापूर्वी शिवसेनेचा मी एक प्रतिनिधी आमदार म्हणून काम करतो. मी शिवसेनेचा उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. विशेषतः महाविकास आघाडी झाल्यामुळं मी त्यांनाच निवडून आणायचो. परंतु आता पक्ष काय करेल ते आम्ही ती जबाबदारी दिली ते काम करणार आहे. आजच्या सभेचा सुद्धा पूर्ण धुरा आम्ही आमच्या हाती घेतली आहे आणि 5 ते 6 हजार लोकांच्या वरच लोक आज जमतील. पेरणीचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहे, त्यामुळे थोडासा काही परिणाम जरी आला म्हणून ही संख्या सांगितली की इतके लोक होतील. संजय राऊत म्हणतात की येवल्याची जागा शिवसेना जिंकेल, तुम्हाला काय वाटतं? हो, निश्चितच येवल्याची जागा निघते. 20 वर्ष झाले येवल्याची जनता एकदम हैराण होऊन गेलेली आहे. आज येवल्याच्या जनतेला इथं गावागावामध्ये जनतेला रोजगार नाही आहे. त्या जे जे काही आश्वासन दिले ते पूर्ण झालेले नाही.
धरसवाडी पोच कॅनलला 20 वर्षापासून दरवर्षी ते निवडणूक आली. दरसवाडी पोच कॅनल, मांजरगाव धरण असे दाखवून सतत निवडणुका करत गेले. त्याच्यामुळं त्या पाटाखालची लोकांचा एकच उद्देश, प्रत्येक निवडणूक आली का पाटाचं कारण दाखवून आपण मतं देतोय, यावेळेस कोणीतरी नवीन पाहिजेले. म्हणून संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे, कारण येवल्या तालुक्याचे समीकरणच बदलले आता. पण मग 2024 मध्ये काय झालं? आता तर भाजप आहे, शिवसेना शिंदे गट आहे आणि राष्ट्रवादी, हे तीन पक्ष एकत्र आहेत. हो ना, महाविकास आघाडी आणि महायुती असे तीन आहे. भुजबळ साहेब हे आज BJP च्या संघात काम करत आहे, ते महायुतीमध्ये काम करत आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो. हा तो फरक आहे 2024 चा. मग आमच्या येवले शहरातील मुस्लिम समाज असेल, बहुजन समाज असेल, तो महाविकास आघाडीबरोबर आहे आणि महायुतीबरोबर नाही आहे ना. मग भुजबळ साहेब महायुतीतून लढणार आहे. आणि ते म्हणाले आत्ता काल परवा का, मी शिवसेनेत होतो, शिवसेनेत काम केलं, उद्या BJP मध्ये काम केलं तर काय फरक पडणार आहे? तर फरक हाच पडणार आहे की मुस्लिम समाज हा BJP ला मतच देत नाही. म्हणून हा 2024 मध्ये फरक होणार आहे. नाकारतील हेच ना कारण, महायुती आणि महाआघाडी याच्यामध्ये फरक आहे ना. आणि राज्याचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवारांची ताकदच, त्यांच्या ताकदीवरती निवडून येतो. आणि आता तर विशेष त्या ताकदीत ताकद म्हणजे उद्धव साहेबांची पण ताकद झाली. शरदचंद्रजी पवार आणि उद्धव साहेब यांच्या दोन्ही ताकदीमध्ये आणि अदरवाईज दुसरी जी काय महायुतीची ताकद आहे त्यामध्ये फरकच आहे. तुम्ही आता म्हटले भुजबळांना इथले रस्ते देखील माहिती नव्हतं, तुम्ही 4 निवडणुका त्यांना मदत केली, मग पुढे काय झालं नेमकं? दयोगाने मला साहेबांनी पहिलं मला मंडळ दिलं होतं, परंतु मला MLC चा शब्द दिला होता. पण माननीय उद्धवजी साहेब यांच्याकडं मी जाऊन, तसं मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेलाच नव्हता, पण मी उद्धवजी साहेबांकडे जाऊन म्हणजे त्यांना सांगितलं का मी असा असा आहे, मी भुजबळांबरोबर काम करतोय, मला शिवसेनेत मला मदत करा. तुम्ही उद्धव साहेबांनी मला डायरेक्ट यवतमाळचं तिकीट दिलं. त्यानंतर मग मी सांगितलं मला यवतमाळचं नाही, मला नाशिक जिल्ह्यामध्ये तिकीट द्या. नाशिक जिल्ह्याचं तिकीट दिलं आणि मग मी निवडून आलो. मग मी त्या शिवसेनेत असताना अदरवाईज सगळ्यांनी मला प्रयत्न केले का इकडे या तिकडे, परंतु मी सांगितलं मी उद्धव साहेबांच्या गटाचं आहे, शेवटपर्यंत उद्धव साहेबाचाच राहील. ह्या सभेचा परिणाम जाणवेल तुम्हाला, काही बदल होतील येत्या काळात? निश्चित बदल होते. हे आहेत शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे. त्यांचं म्हणणं आहे की येत्या निवडणुकीमध्ये आजची जी सभा आहे या सभेचा दूरगामी परिणाम हा जाणवणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत इथे होईल आणि त्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी होईल असं त्यांचं मत आहे. छगन भुजबळ इथे आले त्यावेळेस त्यांना इथले रस्ते देखील माहिती नव्हते. 4 निवडणुका मी त्यांच्यासोबत होतो, परंतु आता दराडे हे त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे याचा किती परिणाम जाणवतो हे त्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होणारच आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, येवला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.